सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सुंदर अशी मोत्याची राखी बनवूया त्यासाठी मी इथे घेतलेत हे मोठ्या साईजचे मोती आहेत त्यानंतर हे त्यापेक्षा लहान साईजचे मोती आहेत आणि हे लाल रंगाचे मोती आहेत इथे हे गोल्डन रंगाचे क्रिस्टल्स आहेत इथे मी सुईमध्ये नायलॉनचा धागा सत्तर सेंटीमीटरचा लावून घेतला आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ लहान साईजचे मोती घेऊन आपल्याला अशा प्रकारे एंडला घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला याच्यावर दोन वेळा घट्ट गाठ मारायची आहे अशा प्रकारे घट्ट अशी गाठ मारायची आहे आणि पुन्हा ही सुई या सर्व माण्यांमधून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण हे जे आठ मोती लावलेत त्यातूनही काढून घेऊया आणि पुन्हा याच्यावर आपल्याला दोन वेळा गाठ मारायची आहे अशा प्रकारे घट्ट गाठ मारून घेऊया त्यानंतर सुई आपल्याला पुढच्या दोन मोत्यांमधून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण हा धागा कट करूया अशा प्रकारे बनेल आता हा मोठ्या साईजचा मोती घ्यायचा आहे आणि आपल्याला हा या मण्यांच्या मध्ये लावायचा आहे अशा प्रकारे आता हा जो पुढचा मणे आहे मोती आहे त्यातून सुई काढायची आहे त्यानंतर पुन्हा हा मधला जो सेंटरचा मोठा मोती आहे त्यातून काढूया आणि पुन्हा आता ह्या वर्गावरच्या बाजूला या मोत्यामधून सुई काढायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे इथे आपण एक गोल्डन क्रिस्टल आहे लाल रंगाचा मोती आणि पुन्हा एक गोल्डन क्रिस्टल असे तीन मणी लावायचे आहेत आणि आता पुन्हा आपल्याला हे बघा हा जो हा आपण धागा ज्या मण्यातून काढला आहे मोत्यातून काढला आहे त्यातूनच सुई काढायची आहे हे बघा अशा प्रकारे हा या माण्यामधून आणि पुढच्या एका मोत्यामधून अशा दोन मोत्यांमधून ही सुई काढून घेऊया अशा प्रकारे दिसेल आता सुईमध्ये एक क्रिस्टल आणि एक लाल रंगाचा मणी असे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लावायचं आहे आणि हा जो पाठीमागचा क्रिस्टल लावला आहे त्यातून पुन्हा सुई काढायची आहे हे बघा या माण्यातून सुई काढायची आहे आणि आता पुन्हा पुढचे जे दोन मोती आहेत त्यातून सुई काढून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे या माण्यांमधून सुई काढायची आहे आणि आता ह्यानंतर आपल्याला पुन्हा एक गोल्डन क्रिस्टल आणि एक लाल रंगाचा मणी असे लावून घ्यायचे आहेत आता पुन्हा या हा जो हा जो पाठीमागे क्रिस्टल लावला आहे त्यातून सुई काढून घेऊयात अशा प्रकारे आणि आता पुढील दोन मोती आहेत त्यातून सुई काढायची आहे बघा हा आणि हा या दोन मोत्यांतून सुई काढून घेऊया अशा प्रकारे ह्या दोन मोत्यांमधून सुई काढायची आहे अशाच प्रकारे आपल्याला हे पुढे मोती असे लाल रंगाचे लावत जायचे आहेत इथे मी हे लावले आहेत आणि हा शेवटचा आहे यासाठी आपल्याला हा बघा हा जो पहिले आपण क्रिस्टल लावला आहे या बाजूचा त्यातून सुई काढून घेऊया आणि इथे आपल्याला एकच लाल रंगाचा मोती लावायचा आहे आणि आता पुन्हा हा पाठीमागचा हा क्रिस्टल आहे यातून सुई काढायची आहे अशी यातून काढून घेऊयात हे बघा असं बनेल आता आपल्याला खालून पुन्हा दोन मोत्यांमधून सुई काढायची आहे अशी हा एक आणि आता पुन्हा अजून एक मोत्यामधून सुई काढून घेऊया आता आपल्याला हा भरचा जो क्रिस्टल मणी आहे त्यातून सुई काढायची आहे हे बघा अशा प्रकारे या क्रिस्टल मण्यामधून सुई काढून घेऊयात आताच पुढचा लाल रंगाचा माणी आहे त्यातून काढायची आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा माणी घ्यायचा आहे आणि या पुढच्या लाल रंगाच्या माण्यामधून सुई काढायची आहे अशी पुन्हा एक लाल रंगाचा माणे घेऊन त्याच्या पुढच्या माण्यामधून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पुढच्या लाल रंगाच्या माण्यातून काढायचं अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व इथे लाल रंगाचे मोती लावून घ्यायचे आहेत इथे मी हे असे बनवून घेतलं आहे आता आपल्याला पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून इथे दोन वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पुन्हा पुढच्या दोन मोत्यांतून काढून घेऊया आणि इथेसुद्धा दोन वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आता अजून दोन ते तीन माण्यांमधून सुई काढूया आणि हा धागा इथे कट करूया हे अशा प्रकारे बनेल आता मी हा इकडे एक लोकरीचा धागा घेतला आहे आणि बघा त्याला डबल करून अशा प्रकारे त्यात सुई लावायची आहे आणि हा अशा प्रकारे यातून बाहेर काढायचा आहे आणि ही सुईचा धागा कट करायचा आहे पण ही सुई काढून घेऊया आणि हा बघा हा जो लूप आहे यातून हे खालचे धागे आहे ते उडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हा इथे लावायचा आहे आता आपण या बाजूला दोन्ही टोकांवर ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याला असं पॉईंट बनवायचा आहे त्यात मी हा एक छोटा गोल्डन घेतला आहे हा मोठ्या साईजचा मोती आहे त्यानंतर हा पुन्हा छोटा गोल्डन लावूया आता पुन्हा एक मोती लावायचा आहे त्यानंतर अजून एक गोल्डन रंगाचा माणी लावून घ्यायचा आहे ह्याच्या प्रकारे असं बनवून घ्यायचं आहे या बाजूलासुद्धा अशाच प्रकारचा धागा लावायचा आहे आता ही आपली इथे सुंदर अशी राखी तयार झाली आहे एकदम सोप्या पद्धतीने मोत्यांची राखी कशी वाटते आहे तुम्हाला ही राखीची डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा